भावाच्या मुलीचं लग्न झालं. लग्नात लाखो रुपये खर्च झाले. लग्न झाले, पार पडले. लग्नात 1000-2000 लोक आले. लांब लांबचे नातेवाईक आले. सुट्ट्या काढून मुक्कामही केले. भावाची कॉलर टाईट झाली. वार्डातून गावातून निघताना वेगळाच आनंद असायचा. पोरीच्या लग्नानंतर भाऊ जवळपास 2 महिने लग्नाच्या चर्चा करायचे. जीवनभराची कमाई लग्नात निशावर करून आटापिटा करून धूमधडाक्यात भावाने पोरीचं लग्न लावले. मग काय, चर्चेत एकच विषय. 2000 लोक आली. मुंबई, दिल्ली, विदेशातून संबंधित नातेवाईक आले. पाहुणचार तर बोलायचं कामच नाही. लग्न आटपून 2-3 महिने गेले, पण भाऊ लग्न नाही विसरला. भाऊ आजारी पडला. गेल्या 7 दिवसापासून भाऊ ICU मध्ये भरती आहे, पण लग्नात आलेल्या 2000 लोकांचा कुठं पत्ताच दिसत नव्हता. कुठे गेली ती पाहुणचार करणारी लांब लांबची माणसं? भाऊने होती नव्हती कमाई लग्नात खर्च केली, कर्जही घेतले आणि आता ICU मध्ये भरती आहे. 7 दिवसाचा ICU खर्च डॉक्टर सुट्टी देण्याचं नाव घेत नाही. भाऊची पत्नी व्याजाने पैसे घेत आहे. नातेवाईकांनाच पैशाची अडचण, ते तरी कुठून देतील. भाऊ बेडवर पडून होते. मी गेलो भेटायला. भाऊच्या डोळ्यात अश्रू अनावर होत होते. रडत रडत मला म्हणाले, विनोदराव, तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही म्हणत होता, मुलीच्या लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी तिच्या शिक्षणावर पैसा खर्च कराल तर 100% रिटर्न मिळेल. याला आमच्या बिझनेस लँग्वेजमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतात. नातं असो की मैत्री, सर्व सुखाचे भागीदार असतात. आपली समस्या आपल्याला सोडवावी लागते. विनोदराव, मी खूप मोठी चूक केली. छान मरण्यासाठी मी सर्वच जमापुंजी लग्नात खर्च केली. आता माझ्यावर अगोदरच कर्ज आणि वरून मी हॉस्पिटलमध्ये आणि सर्वांनीच मदतीचा हात काढून घेतला. त्यांना वाटत असेल की मी पैसे परत कधी आणि कसे करेल. हे सांगताना भाऊच्या डोळ्यातून अश्रू ढसाढसा वाहत होते. भाऊ म्हणाले, विनोदराव, माझ्याकडे आता काहीच नाही, पूर्णपणे कंगाल झालो आहे. हे सांगताना अचानक धडकन आवाज आला आणि बाहेर आरडाओरड सुरू झाली. मी दरवाजा खोलून बाहेर गेलो. बाहेर पाहून माझं हृदय स्तब्ध झालं. माझ्याही डोळ्यात आता अश्रू होते, कारण भाऊची पत्नी हार्ट अटॅकने दगावल्या होत्या. त्यांची पत्नी आमचं बोलणं लपून ऐकत होत्या. मी लगेच भावाकडे आलो. भाऊ तडफडत होता. मी मोठ्याने डॉक्टरला आवाज दिला. शेवटी भावाचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला. माझं मन अतिशय सुन्न झालं. रात्री झोप लागत नव्हती. पत्नीने विचारलं काय झालं. तिला संपूर्ण स्टोरी सांगितली. तिचंही मन सुन्न झालं आणि म्हणाली, जर भाऊने लग्नात तोरा मिळवण्यासाठी अति उत्साहात पैसा खर्च केला नसता तर भाऊ आज जिवंत असते. आणि म्हणाली, मी आजपासून विनाकारणचा खर्च टाळण्याचा प्रयत्न करते. भाऊच्या अंत्यसंस्काराला मी जाऊ शकलो नाही, पण मी माहिती घेतली तेव्हा कळले. अंत्यसंस्काराच्या वेळी जवळपास 1500-2000 लोक उपस्थित होती. लग्नाच्या वेळी ही जवळपास 2000 लोक होती. मरणाला आणि लग्नाला जी लोक होती 30 लोक उपस्थित होती. रामभाऊ हॉस्पिटलला ICU मध्ये असताना कुठे गायब झाली होती. आताही भाऊची आठवण येते. जिथंही थाटामाटात लग्न दिसते, फक्त भाऊ सारखं हाल होऊ नये हीच इच्छा. तर मंडळी, भाऊ एक काल्पनिक पात्र आहे. ही कथा लिहिण्याचा हेतू एकच, की संकटाशी एकट्याला सामना करावा लागतो. लोक काय म्हणतील याला बळी पडू नका. अज्ञानाने आम्हीही कधी काळी याला बळी पडलो आहे. पुढच्याला ठेच, मागच्याला शहाणा व्हावा हाच उद्देश ठेवून ही कथा लिहिली. विसरू नका, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक.